नमस्कार, मी गंगाधर कदम। किनवट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी। अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये 85% गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहे। जाणून घेऊ प्रतिक्रिया। मी सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसायचो, नंतर वर्तमानपत्र टाकायला निघायचो, वर्तमानपत्र टाकून घरी येऊन पुन्हा काम करायला जायचो। मग पुन्हा घरी आल्याने शाळेत जायचो, शाळा करून पुन्हा 4 वाजता येऊन पुन्हा तरकारीच्या दुकानावर जाऊन पुन्हा येऊन घरी मग अभ्यासाला बसायचो। अशा परिस्थितीत मी अभ्यास केला। मग मला घरी वह्या पुस्तकं घडायला पैसे होत नसे, मी ते काम करून ते वह्या घेतले। सकाळी सायकलने वर्तमानपेपर ऐकून आपला उदरनिर्वाह करत होते आणि त्याने अतिशय हलकीने त्या पद्धतीने आपलं घर चालवलं। वडीलसुद्धा आजारवाईने त्रस्त होते, आजारी आहेत। आणि या अशा परिस्थितीमध्ये आपण असा निर्णय कसा घेतला, काय बनायचं आहे आपल्याला? मला पॉलिटेक्निकल डिप्लोमा करून इंजिनियर बनायचे आहे। पॉलिटिकल डिप्लोमा करून इंजिनियर बनायचे आहे व माझ्या घराला बरी आणायचे आहे। ते स्वप्न होते, ते मला पूर्ण करायचे आहे। यापुढे आपलं लक्ष घालण्यासाठी आपण यापुढे कोणतं पाऊल उचलणार? मी पॉलिटिकल डिप्लोमाच्या कॉलेजमध्ये जाऊन तेथील भाग घेऊन तेथील पहिला वर्ष अभ्यास करून सेकंड वर्ष मी परीक्षा देईन पॉलिटिकल डिप्लोमाची, मग डिग्री हातात घेईन। शाळेमध्ये तुम्हाला कोणत्या शिक्षक वर्गातलं सहकार्य मिळालं? शाळेमध्ये मला माझे वर्ग शिक्षक कानिंदे टीचर यांचं मला खूप प्रोत्साहन भेटलं। त्यांना माहीत होतं की माझे वडील असे अर्धांगणी आहेत, म्हणून त्यांनी माझ्यासाठी अनेक प्रयत्न केले व हिमान्योर सर आणि दुबे सर यांनी सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिले आणि अभ्यासाला जिद्दीने लाग असा एकच उद्देश दिला मला। मी त्यांचा उद्देश पाळण्यासाठी अभ्यास केलो। मी कोणी मित्र बोलवायला खेळायला बोलवले की त्यांच्या संग नाही गेलो, अभ्यास केलो। आणि मला हिमान्योर सर हे एक पुस्तक मला देत जाई, वह्या देत जाई, मी त्यांचा हा वह्या घेऊन अभ्यास करू। संदीपचा मित्र निलेश भोरे हा त्यांच्या संपर्कात होता आणि त्यांना जे अनुभव आलेले आहेत त्यांची जाणून घेऊ प्रतिक्रिया। संदीप हे माझा लहानपणीचा मित्र आहे। मी तर मी आणि यानं पहिल्या क्लासमध्ये होते तेव्हा आम्हाला वाटलंच होतं संदीप काय ना काय पुढे चालून काय ना काय होणारच आहे। संदीपची लहानपणापासून मी वही बघायचो, पुस्तक बघायचो, तर मला एकच लक्षात यायचं की बा हा मुलगा काय ना काय पुढे चालून काय ना काय करणारच आहे। संदीपचं अक्षर बघून मी स्वतः हे म्हटलं तर परेशान व्हायचो की बा याचं अक्षर एवढं भारी कस काय। मी याचं अक्षर बघून स्वतःच मनापासून हे होऊन जायचो। ठळक घडामोडीसाठी पाहत राहा किनवट न्यूज। लाईक करा, सबस्क्राईब करा।